आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल घोडगिरी तालीमीचा नूतनीकरण 16 संपन्न तालीमीचा राजकरण विरहित एकीचा वारसा आदर्श आमदार अमल महाडिक शिरोलीच्या विकासासाठी राजकरण विरहित काम करून घोडगिरी तालीम जपलेला राजकारणविरहित वारसा जपून आदर्श घालून देता येईल असं मत आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केलं शिरोली येथील माळवाडी येथील सर्वात जुन्या घोडेगिरी तालीम आणि व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हातकलंगले तालुक्यातील शिरोली इथल्या माळवाडीवरील पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी गावातील पहिल्या घोडेगिरी तालीमीची सुरुवात झाली या तालीमीच्या नूतन इमारतीसाठी आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून सात लाख आमदार सुजित मिंचेकर यांच्या फंडातून पाच लाख रुपये तर जिल्हा परिषद अध्यक्षा आणि लोकवर्गणीतून व्यायाम शाळा आणि तालीम अशी एकत्र नूतन इमारत उभी राहिली आहे इमारतीचे उद्घाटन आमदार अमल महाडिक आणि आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या हस्ते करण्यात आलं व्यायामशाळेच्या शाळेच्या साहित्याचं उद्घाटन सरपंच शशिकांत खवरे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी सतीश पाटील राजेश पाटील गोविंद घाटगे बाजीराव पाटील हरिभक्त परायण विठ्ठल पाटील महेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं लक्ष्मण कदम उपसरपंच सुरेश यादव संभाजी भोसले कृष्णात करपे एकनाथ संगपाळ प्रकाश कौंदाडे मदन मदन संगपाळ अनिल खवरे विनायक कुंभार सलीम महात मंडळाचे अध्यक्ष अण्णासो सावंत दिलीप कौदांडे दिलीप शिरोळे अरुण कल्ला सोडगे शिवाजी गाडवे सदाशिव संकपाळ यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी पुलाची शिरोलीहून कुबे हंकारे